किचन मध्ये आता विनय वहिनी आलेली, तुमचं इथे स्वागत. आपली पहिली रेसिपी काय? माझ्या पहिल्या रेसिपीचं नाव आहे सोया पनीर कोफ्ता मसाला. सोया पनीर कोफ्ता मसाला. ओके, मला साहित्य सांगता का? त्याच्यासाठी लागणार आहे सोया पनीर, ब्रेड क्रम्स, टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, उकडलेला बटाटा, खवा, नंतर काजूची पेस्ट आहे, तांदळाचे पीठ आहे, त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट आहे, लाल तिखट, कसुरी मेथी, हा आपला गरम मसाला आणि सजावटीसाठी लिंबू, कोथिंबीर आणि मीठ. ओके, हे काजू पेस्ट करायची आहे का आपल्याला? नाही, काजू पेस्ट नाही, मी तशीच टाकणार आहे. काजू पावडर? हा, काजू पावडर आहे. काजू पेस्ट नाही बरं का मंडळी, काजू पावडर आहे. ओके, आता मला हे काय केलं? हे पनीरला आता नुसतं पनीर टाकलं की आतमध्ये ते टेस्टी नाही लागणार, म्हणून मी त्याला जरासं मॅरिनेशन करून ठेवलेले आहे. त्यासाठी त्याला मी मीठ, हिरवी मिरची आणि लिंबू असं करून ते जरा अर्धा तास मॅरिनेट करून ठेवलं, म्हणजे ते आतलं पण टेस्टी आला. ओके, आणि हे काय केलं? हे आपल्या बाजारामध्ये जे सोया मिळतात ते पाण्यामध्ये वाफवून मिक्सरमध्ये काढून त्यातलं पाणी सगळं काढून त्याचा असा मिक्सरवर बारीक केलेलं आहे. ओके, बारीक केलेलं. आणि हे खवा आणलेला आहे आणि तो बारीक किसून घेतलेला आहे, म्हणजे तो एक जीव होईल बस. आणि हा ब्राऊन ब्रेडचा हे आहे, ब्रेड क्रम्स आहे. ओके, साहित्य बघितलेलं आपल्याला नेहमी बाजारात मिळणाऱ्या सगळ्या गोष्टी आहेत. आता जाऊया आपण कृतीकडे, पण त्याच्या आधी मला सांगा ही कृती कोणाची आहे, म्हणजे कोणी ही कृती? खरं पाहिलं तर माझीच आहे, म्हणजे आपण जनरली बनवतो पनीर टिक्का बनवतो बरोबर, किंवा पनीर वाटाणा पनीरची भाजी बनवतो. पण माझ्या घरात मिस्टर डॉक्टर असल्यामुळे मला मुलांना हेल्दी खाणं द्यायला खूप आवडतं, त्यामुळे मी विचार केला की सोयाचे. मला आवडतं का मिस्टर ते डॉक्टर? नाही, मला पण आता आवडती निर्माण झाली आहे की आपण पण आपल्या मुलांना सगळ्यांना हेल्दी द्यावं खाणं, म्हणून मी स्वतः हो खूप आवडीने खातात. काय काय डॉक्टर असल्यामुळे त्यांच्याकडे वय असते आणि मग त्यामुळे मी सोया पनीर तर मुलांना आवडतच, मग त्यासाठी सोया हाय प्रोटीन आहे म्हणून त्याचा वापर करून ही डिश बनवली. ओके, आपण जाऊया त्या कृतीकडे. पण मला अजून एक विचारायचं होतं, छोट्या जाऊबाईंना हे आवडते का? हो आवडतं, तिला माझ्या सगळ्या डिशेस आवडतात. व्हेज? हो, सगळ्या डिशेस आवडतात. आणि स्वभाव सुद्धा आवडतो असं त्यांचं म्हणणं. हो, स्वभाव. त्याच्यावर आपण डिटेल मध्ये नंतर बोलूया, आता जाऊया कृतीकडे. आता काय करायचं मला सांग. प्रथम सोयाचा क्रश घ्यायचा. त्यामध्ये उकडलेला बटाटा थोडासा, म्हणजे हा नुसताच उकडून घेतलेला ना? हा उकडून घेतलेला आहे. ते मीठ वगैरे नंतर आपण अंदाजाने टाकायचं. त्यामध्ये ब्रेड क्रम्स, त्यानंतर त्यात थोडी तांदळाची पीठ, तांदळाची पीठ बाइंडिंग साठी बस. त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट आहे. ती जरा तिखट करा, म्हणजे मला अच्छा तिखट जास्त आवडतं. पण खाणार मीच आहे, ती बघणार आहेत. तुमच्या नशिबात तेच लिहिले तर मी काय करू. अच्छा, हे झालं. त्यामध्ये थोडस मीठ, म्हणजे झणझणीत होईल असं बघा. हो, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 22 वर्ष झाली आहेत. अच्छा, आणि छोट्या जाऊबाईंच्या? छोट्या जाऊबाईच्या आता जवळजवळ 6 वर्ष झाली, सगळ्यात छोटी घरामध्ये. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपण. थोडीशी कोथिंबीर आणि हे सगळं नंतर ते नंतर ग्रेव्हीसाठी ठेवले मी. ते मी थोडक्यात लाडकी आहे ती छोटी. हो, लाडकी आहे, सगळ्यांची लाडकी आहे. गैरफायदा वगैरे घेत नाही आपण? नाही नाही. आता हाताला जरासा तेलाचा हात लावून हे व्यवस्थित त्याच्याशी पारी बनवून घ्यायची. ओके, आणि त्याच्यामध्ये आपण ते पनीरचे मॅरिनेशन केलेले टाकायचे. ऐसा आहे क्या? दिवाळीला सगळे पदार्थ तुम्ही घरच बनवत आहात? शेव, चिवडा, सगळे सगळे. त्यांना पूर्वी असत ना शेव अशी पाण्याची, आता ते बनवतो. ते थोडेसे तांदळाच्या पिठामध्ये उतू घ्यायचे का? ह्याच्यात नाही, ह्याच्यातच मी करते. असे असे घोळवायचे थोडेसे असे. आणि सगळ्यांचे वाढदिवस घरच्यांचे ते पण आम्ही सगळे, म्हणजे लहान मुलांचे काय आम्ही सगळ्या मोठ्यांचे पण आम्ही सगळेजणी साजरे करतो. आपल्या धाकट्यांचा धाकट्या जोबींचा वाढदिवस कधी आहे साधारण अंदाजे? तिचा डिसेंबर, 10 डिसेंबरला. 10 डिसेंबर. आणि तुमचा? माझा 1 ऑगस्ट. 1 ऑगस्ट. खाताना छान लागत असेल ना? हो, छान लागतं. म्हणजे ह्याच्यात नॉनव्हेज साठी जर तुम्ही खिमा वापरला तरी चालते, आतमध्ये मग तुम्ही बोनलेस चिकन घेऊन केलं तरी ती एक नॉनव्हेज ची डिश होऊन जाते. काय करायचं आता? हे शेलो फ्राय करायचे. गॅस मोठा केला.
साधारण काय गुलाबी वगैरे असे? हां गुलाबी होतात, खरपूस हे आपल्याला डीप फ्राय पण करता येतात, पण मी केलं नाही। तुमचे हे डॉक्टर असल्यामुळे ते थोडं कमीत कमी वापर कमीत कमी वापरायचं असतं, घरातून ऑर्डर्स आहेत। हो आणि तिकडे तेल तापत ठेवलं, त्याचं काय करायचं? आता मी याच्यासाठी लागणारी ग्रेव्ही बनवून घेणार आहे। बरं, त्यासाठी तर प्रथम तेलामध्ये पॅन मध्ये बारीक चिरलेला कांदा मोठा करा। हे आपल्याला नुसते खाता येईल ना? हो, ऍज अ स्टार्टर म्हणून खूप छान लागतं ते, चटणी बरोबर। हे झाले का? हो झाले, कोफ्ते आपले तयार। हो करा बंद कोफ्त्याला, जरा आता बाजूला ठेवतो, त्याच्याकडे बघूया आपण। त्याचं काय करायचं आता? आता कांदा गुलाबी झाला की त्यामध्ये चिरलेला टोमॅटो टाकायचा, थोडा अर्धा टाका तुम्ही, बस एक जीव झाले की नंतर बाकीचे मसाले टाकायचे आपण। आता याच्यामध्ये आपण तो खवा आहे किसलेला तो टाकायचा, थोडा अर्धा, बस तो छान परतायचा। त्याच्यामध्ये काजूची पावडर आहे ती टाकायची, त्याच्यात किती, एक चमचा? दोन चमचे टाका। थोडी ती मिरचीची पेस्ट आहे, ज्याला तिखट पाहिजे त्यांनी जरा मिरचीची, हिरवी मिरचीची पेस्ट टाकली तरी चालेल। हां बस बस, आपले मसाले टाकायचे त्यामध्ये, लाल तिखट एक चमचा, अजून टाका थोडस तिखट हवंय ना, थोडासा गरम मसाला, कसुरी मेथी टाका आता, मीठ मीठ थोडस मीठ, थोडस पाणी लागेल। वास उत्तम आलेला आहे, आता हे आपण त्यामध्ये, आता जे आपण बनवलेत कोफ्ते ते ह्याच्यात, एक जीव करायचं असं व्यवस्थित आणि खायला सुरुवात, खायला सुरुवात। आता आपली कोफ्ता डिश तयार झालेली आहे। ओके, गॅस बंद करा, गॅस बंद करायचा, पण तुमचं आता पेन उघडा, आम्ही गॅस बंद केलं तुम्ही पेन उघडा, लिहायला घ्या साहित्य आणि कृती। सोया पनीर कोफ्ता मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य, वाफवून मॅश केलेला सोयाबीन, लिंबाचा रस, मीठ आणि हिरवी मिरची लावून मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे, ब्रेड क्रम्स, टोमॅटो, कांदा, उकडलेला बटाटा, खवा, काजू पावडर, तांदळाचं पीठ, मिरची लसूण पेस्ट, तिखट, कसुरी मेथी, गरम मसाला, लिंबाचा रस, कोथिंबीर आणि मीठ। कृती, प्रथम एका बाउल मध्ये वाफवून मॅश केलेले सोयाबीन्स घेऊन त्यामध्ये उकडलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करावं। तेलाचा हात लावून या मिश्रणाची पारी करावी, त्यामध्ये मॅरिनेट केलेले पनीरचे तुकडे स्टफ करावेत, तांदळाच्या पिठामध्ये घोळवून कोफ्ते शॅलो फ्राय करावेत। दुसऱ्या पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, खवा, काजू पावडर, मिरची पेस्ट, तिखट, गरम मसाला, कसुरी मेथी, मीठ आणि पाणी घालून ग्रेव्ही शिजवून घ्यावी, त्यामध्ये कोफ्ते घालावेत आणि वरून कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी।